आज आपण छोटा सोने आणि बाकासुर यांच्याबरोबर आज पूर्ण दिवस राहणार आहे. त्यांची शर्यतीची तयारी आणि शर्यत कशी करतात ते पण बघणार आहोत. हिंदकी स्त्री आत्ताचाच आणि बाकासुर याला सगळे सरपंच म्हणून ओळखतात बघा. आणि आज आपले पुण्याच्या या शर्यतीमध्ये आले. आणि आज दोन आहेत शर्यती, एक तिकडे मोठी शर्यत आणि ही पण आहे, त्यामुळे आज इकडे आलेलं आहे. याचं घर जवळ आहे त्यामुळे हा ही शर्यतीला जवळ आलेलं आहे. त्याने आता तीन चार दिवसापूर्वी ना हिंदकेसरी मारलेले मोठ्या सोन्याबरोबर. आणि आज आपण बाकासुर बरोबर पूर्ण दिवस घालवणार आहे. तो कसा जातो आणि कशी त्याची तयारी होते ते बघणार आहोत. सोन्यान बाकासुर आपलं बाकासुरचं नाव ना हे पहिलं सरपंच होतं आणि नंतर बाकासुर पाडलेलं आहे. तर त्याचे पण भारीतली स्टोरी आहे. आपण ते आपण त्यांच्या इंटरव्ह्यूच्या वेळी त्यांना विचारू येते. पण तू खूप भारीतली बाकासुर. रेकॉर्ड करतोय बघा. बाकासुर ना खाजवायची पण सोय बैल छान आहे बरं का, प्रेम आहे. हे बघा त्यांचे बाकासुरचे मालक सरपंचचे. आपण लास्ट टाईम ओळखीला यांना भेटलो होतो आणि यांनी हिंदकेसरी मारली आहे त्याबद्दल त्यांच्या अभिनंदन केलं आहे. आपण बोल ना मोहित शेठ, मला सांगता का आपल्या म्हणजे सरपंचाचं नाव दोन काय आहेत, एक बाकासुर आणि सरपंच? पहिलं सरपंच नाव ठेवलं होतं. हां, नंतर नारायणपूरच्या मैदानात गेलो होतो रा. नारायणपूरच्या हो पब्लिक तिथं आलं सरनी पुकारलं होतं मुळशीचा बाकासुर. मुळशीचा बाकासुर हो, तेव्हापासून ते पब्लिकने मुळशीचा बाकासुरच नाव काढलं. आणि कुठे ठेवलं हे नाव? प्रवीण घाटे म्हणून आलो सर होते. प्रवीण घाटे ते पण खूप म्हणजे फेमस आहेत. प्रवीण घाटे यांनी बाकासुर मुळशीचं बाकासुर हे नाव ठेवलेलं आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही पिक्चर बघितला असाल मुळशी पॅटर्न, त्याच्यावरून यांनी याचं नाव ठेवलेलं आहे बघा. आणि हा खरंच बैल एक नंबर आहे, शांत आहे पण रेसिंगला खूप चांगला आहे बघा. आज आपण याच्याबरोबर पूर्ण दिवस राहणार आहे, बघू याची शर्यतीची तयारी आणि कसा जातो तो. बरी वाटली ती वाला उठवा ना आता का. आता सरपंच जे बाकासुरचे ना पहिली फेरी होणार आहे पहिल्या शर्यतीमध्ये झाले तर त्याची तयारी आहे. टेम्पल ऑफ करून तिकडे इकडून आहे संख्या इथं उठू बघ दोन्ही इकडून कर कास लावून चावी काढली का बस. हिंद केसरी आहे ना बाकासुर सोने पोचा
بكاسو لا 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 أنا أبلغ بكسور. سونيا. سارتك بابا لديك 7 سوار هيا مهدانا
كشي هات كارما هات تجيكي سودا بس
Thank you.
16 नंबरच्या गटमध्ये बघा बघा असं आणि आता सुटेल बघा बाकासूरने मारली बघा त्यांनी काढला नंबर पहिल्या रेषेमध्येच काढला पहिला पाय याच्यात तो आता सेमी फायनलला गेला एक नंबर लागली का बाकासूर बैलच आहे खरं म्हणलं तर शांत असतो पण बरोबर पळतो बघा शर्यतीला पायच नाही त्यावेळी बरोबर नंबर काढतो काढतोच म्हणजे काढतोच हिंदकेसरी आहे शेवटी तो पाणी काढ पाय बारके सोने पण मस्त पळायला ह्याच्यावर मस्त पळायला दोन्ही उन्हा आले टेम्पो खाली बस आपली गाडी लई सेफ आहे.
आता सेमीची तयारी चालू झाली बा. अच्छाकडे बघा बकसूर आणि सोन्याचा. बकसूर चालले तर सेमीफायनलला. बकसूरचं चक्र आहे बघा. Thank you.
चल 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 गाडीचे चालक आले बघा बकासूर सेमी फायनलला चाललाय तर आपण खाली जाणार आहे फक्त वरतून गेमला कसं येतं तो फिनिश कसं करतो त्याचं आपण रेकॉर्डिंग करणार आहे आपण पाईप लाईन बा त्याच्या बरोबर गेमचं खाली आता वरती सांगणार नवीन गाडी तयार झाली
ज्या गाडीच्या तोडतेला आपण वाज पाहतो त्या चांगल्या महिलांचं चांगलं पैर झाल्याशिवाय गाडी पळत नाही. पाच नंबर मध्ये ना पाच पाच ड्रायव्हर शिरत असतील गरांना नितीन बाबा शेवाळे यांच्याकडून यांच्याकडून देखील या ठिकाणी सुंदर अशी गाडी मिळवली. दिलीप ड्रायव्हर यांना 2000 रुपयाचं बक्षीस आहे आणि कॉमेंट वाल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक नंबर बाकासूर पळायलाय बघा तो जितो म्हणजे तिथं म्हणून तो हिंदकेसरी झालेलं बघा उगच नाही तो हिंदकेसरी जितो बैल बघितला कसा आहे बैलाने नाव काढलेलं आहे खरंच आणि एक नंबर आहे बरं मस्त काढलं आहे एक नंबर पळायलाय शेठ तुषार साबळे यांच्याकडे गाडीची चावे बाकासूर एक नंबर बाकासूर पळायला त्यांनी सेमी फायनल मारलेली आहे आणि फायनलला गेलेली आहे बस बस बंद करवा तुमच्याकडे जात तर लगेच मोकळे करा फायनला अरे एंट्री कुठे करणार मला तिथे आला हा सोने आणि तू एक नंबर पळला घेतले ना फायनल धावन धावन खाली धावन आहे धावन खाली धावन खाली किती लावा सट्टा हा सेंडर पट्टा आहे की नाही हिंद केसरी बकासूर फायनलची तयारी करतोय ते लगेच आता थोड्या वेळात फायनल होऊन खरं बघासून एक भारीतला आहे बरं का बैल दिसायला कसं जरी असलं गावठी आहे
क्लास चलो बघू आता थोडी फायनलची तयारी बघू आता चल काय म्हणून सगळ्यांना केली बघा पहिली कटाक म्हणा भाई पहिली इकडे गाडी आली का रे चला इकडे चला या चला इकडे इकडे गाडी आली का रे आता फायनलची तयारी बकासूरची टांगेला पाणी आहे आपल्या गाडीत पाणी का टांगेला पाणी कर तिकडे मी करतो किती नंबरला आहे एक नंबरला आहे याच्याबरोबर फोटो काढायला ना खूप जण आतुर असतात पण आता तो फायनलला चालले त्यामुळे त्याला कोणी हात लावू देत नाही त्यांच्या नंबर आता याला फाटी दाखवायची कुठल्या फाटीवरती पाहिजे आणि आपले ड्रायव्हर चालक25 जानेवारी 2022 रोजी भव्य आणि दिव्य बैलगाडी शर्यतीचे
50 50
फायनल चांगली झाली पण थोडंसं माणसांमुळे गोंधळ झाला. सगळे बॅरिकेडच्या आतमध्ये आले ना, त्यामुळे जरा पण विनर तो विनरच असतो काही करा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा. अभिमन्यू युवक संघटना व समस्त ग्रामस्थ मंडळी होळकरवाडी माणसं खरं साईडची माणसं हालतच नव्हती, त्यामुळे त्यांचा जरा फटका बसला. पण बैलजोडी भारीतली बघा, एक नंबर पळणारी जोडी ही. साईडच्या माणसांमुळे थोडस मार एक नंबर. गुलाला बैलांना खूप आवडतं आणि लागतो तो सोन्याला लावतो. प्रत्येकाने निकाल पाहिलेले आहेत. निकाल हे सुटसुटीत निकाल आहे. डीजेवाले 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 जरा फायनलचा निकाल ऐका. निकाल आणि निकाल फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने दिलेला निकाल या ठिकाणी वाचले जात आहे. पाच क्रमांक 2 मधून पळाली गाडी काशी विश्वास प्रसंग लाटे बारामती. या गाडीचा सातवा क्रमांक आलेला आहे. तास क्रमांक 4 मधून पळालेली गाडी देवांचे अक्षय सारंगे सारामध्ये. या गाडीचा सहावा क्रमांक आलेला आहे. तास क्रमांक 6 मधून पळालेली गाडी सोनाई गार्डन उरुळी देवाची पुणे. या गाडीचा पाचवा क्रमांक आलेला आहे. तास क्रमांक 1 मधून पळालेली गाडी पन्हा दत्ताराव गायकवाड वडकी. या गाडीचा चौथा क्रमांक आलेला आहे. तास क्रमांक 3 मधून पळालेली गाडी पन्हा धीरज शेठ भांडवलकर सासवड. या गाडीचा तिसरा क्रमांक आलेला आहे. आणि दोन गाड्यामध्ये लढत झाली. या लढतीच्या निकाला तास क्रमांक 7 मधून पळालेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न आनंदी शेवळ हडपसर. या गाडीचा दुसरा क्रमांक आहे. आणि तास क्रमांक 5 मधून पळालेली गाडी शेवल्ला प्रसन्न पलवान शेखर कपके धुरी. या गाडीचा प्रथम क्रमांक आहे.